वेलकम बैक टू माय अनदर ब्लॉग। तर मित्रांनो, ही द हँडीची शेवटची आणि चौथी व्हिडिओ आहे। तर याच्या आधीचे व्हिडिओ बघितलं नसेल तर वॉच पेजमध्ये जाऊन नक्की बघा। तर मित्रांनो, तो ठाण्यामधील सगळ्या मोठ्या मंडळाला भेट दिल्याच्या नंतर आता आपण आलो आहोत मुलुंडमध्ये। तर मुलुंडमधल्या हंडीला सलामी देऊया। तर मित्रांनो, मुलुंडमध्ये आपण ठर लावण्यासाठी आधी मुलुंड स्थिती आली आहे। तर तुम्ही बघू शकता की आम्ही जेव्हा आलो तेव्हाच रिपब्लिकन पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्री आठवले साहेब इथे आले होते, त्यांचं आगमन झालेलं होतं, त्याच्यामुळे त्यांचा सत्कार सोहळा इथे पार पडत होता। तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे आपण थांबलेलो होतो 2 मिनटं। तर त्याचबरोबर त्यांच्या कवितासुद्धा इथे होणार होत्या। आणि जसं आम्ही दरवेळी किंवा दरवर्षी जसं मुलुंडमध्ये येतो, दरवर्षी कोणत्या ना कोणत्या तरी राष्ट्रीय पक्षाचा किंवा कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटीचं जसं आम्हाला दर्शन होत होतं तसं याही वेळेला झालं। आणि त्यांच्या कविता तुम्ही ऐकू शकता। आज मला तो युवा पत्रकारांचे अत्यंत सुंदर दिसत आहे चित्र। मला वृंदावन युवा पत्रकारांचे अत्यंत सुंदर दिसत आहे चित्र। प्रकाश यादव आहे तुमच्या सर्वांचा मित्र। आज बोलून निळं निळं दिसत आहे। आज बोलूनचं निळं निळं दिसत आहे आकाश। आपल्या सर्वांना निमंत्रित करणार आहे यादव प्रकाश। आम्हाला बोलूनचं करायचं आहे विकास। आम्हाला मुलुंडचा करायचा आहे विकास। ज्याचं काम आहे ज्याचं काम आहे जगा तो माझ्या बाजूला उभा आहे। मी अनेक वर्षांपासून 10 वर्ष प्रत्येक वर्षा। तर मित्रांनो, यांचे कविता आणि यांचे सत्कार सोहरे त्याचा आयतच राहतील। तर आपल्याला दुसऱ्या ठिकाणी पण जायचं म्हणून आपण पटापट थर लावून आपण जाऊया दुसरीकडे। सुंदर असे चढाई इथे होता आणि तुम्ही बघू शकता की पटापट असे थर लागतात कारण प्रत्येकाला घाई झालेली आहे हंडी फोडण्याची थर लावण्याची। बघू शकता सुंदर असे थर लागत आहेत। हे चार थर प्रॉपर लागलेत आणि हे वरचे 3 इतके आता कडक असे उभे राहतील। पोझिशन घेतले नाही हे उभा राहिला। 500 रिपब्लिकन पार्टीचा अध्यक्ष लीडर असा आपला गोविंदा, दोन्ही हात सोडून वरचा हात देणारा निडर आणि गोविंदा। सुंदर असे 6 तर लागलेले आहे जिथे धर्मवीर गोविंदा पथकाचे। खूप छान सावकाश। मी परत एकदा सर्व गोविंदा पथकांचे तुमचे इकडे हार्दिक स्वागत आहे। आजचा हा जो सोहळा आहे। तर मित्रांनो, इथे आल्याच्या नंतर कॅम्पस हॉटेलच्या समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ह्या दहीहंडी लागलेले तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, आपण इथेही थर लावणार। सुजाता पाठक असं या आयोजकांचं नाव आहे। तिथे अनेक मंडळाचे सुद्धा लागलेले बॅनर्स। तर इथे कडक असे आपले 6 थर लागतात की नाही आपण ते बघूया। दहीहंडी फारशी उंच नसल्यामुळे आपले 6 थर मला असं वाटतं पोचतील तिथपर्यंत। धर्मवीर गोविंद पथक ठाणे यांनी उत्कृष्ट प्रकारे 6 थरांची सलामी दिलेली आहे। कोणतीही गडबड करू नका, हळूहळू खाली या, सुरक्षित खाली या। सुंदरशी सलामी देऊन हळुवारपणे उतरताना गोविंद पथक एक 2 3 4 5 स्वागत लोकांना सलामी देते। सलामी जोरदार दाव होते। 6 तारखे उत्कृष्ट सलामी दिली आहे। धर्मवीर गोविंदा पथक आवाज उतरायचं, हळू उतरायचं, कोणाला काही इजा होण्याची सर्व गोविंदा पथकाने
गमगेचे हळू उतरायचे. तर मित्रांनो, कॅम्पसच्या इथे सक्सेसफुल असे थर लागल्याच्या नंतर इथे हनुमान चौकात सुद्धा आपले सहा थर कडक असे लागलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता सहा थर लागल्यानंतर आनंद आणि जल्लोष साजरे करताना गोविंदावा. तर मित्रांनो, ही व्हिडिओ सुद्धा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर. तोपर्यंत थँक्यू सो मच.